नमस्कार. मराठी रंगभूमीवर विविध भूमिकातून तो मी नव्हेच म्हणणाऱ्या नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांनी अखेर पॉज घेतला. या सळसळत्या प्रवाहाला थांबवणाऱ्या काळाला मात्र ते सांगू शकले नाहीत, तो मी नव्हेच. अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच, अशा नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवरच नाही तर मराठी प्रेक्षकांच्या हृदय मनातही कायमची एंट्री घेतली. पण याच नटश्रेष्ठाने आयुष्याच्या रंगमंचावरून मात्र आता कायमची एक्झिट घेतली. या नटश्रेष्ठाला वाहिलेली ही हाऊसफुल श्रद्धांजली. काही कळत नसलेल्या काळात आई गमावलेल्या या नटश्रेष्ठाला सापडला नाटकाचा अल्लादीनचा दिवा. आणि मग निर्माण झालं विविध नाटकांचा अद्भुत जग. इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब, अश्रूंची झाली फुले मधला प्राध्यापक विद्यानंद, थँक्यू मिस्टर ग्लाड मधला मिस्टर ग्लाड आणि तो मी नव्हेच मधला लखोबा त्यांनी अजरामर केला. माझ्याकडे चेहरा देऊन काही सांगितलं तरी तो मी नव्हेच. तरुण पिढीला आज जवळ करणारा आणि जुन्या पिढीलाही जवळ करणारा एक इतिहास होता प्रभाकर पणशीकर. हा इतिहास आहे तेच सगळ्या, म्हणजे बालगंधर्वांपासून ते जे सगळी त्यांना इवन प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा ब्रेन कॉम्प्युटर सारखं चालायचा. त्या माणसाचा शोध घेणं, त्या माणसाची नाटकाकडे बघायची दृष्टी, त्यांनी नाटककार शोधलेच, त्यांनी उत्तम नाटकं शोधली, त्यांनी उत्तम दिग्दर्शक लेखक शोधले. याच्या पुढे असं तुम्हाला कुठला माणूस दिसणार आहे असा की ज्या माणसाने इतकी वर्ष या इंडस्ट्रीत काढली, मॅनेजमेंट केलं करण्यापासून, निर्माता नट आणि प्रत्येक गावात शो करणं, प्रत्येक गावाच्या आज जो महाराष्ट्रामध्ये जे नाटक पोहोचलंय याचं खरं कारण प्रभाकर पणशीकर हेच आहे. कारण त्यांनी अक्षरशः एकही गाव असं कोपऱ्यातलं सोडलं नाही इकडे प्रयोग होऊ शकत नाही. अतिशय खेडाबिड असेल, मी त्यांच्यावर असे प्रयोग केलेत. मी म्हणजे अश्रूजी आम्ही जेव्हा पूर्वी प्रयोग करायचा, आताची गोष्ट नाही, खूप पूर्वी 75 सालची गोष्ट आहे. आणि आज त्यांनी अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत, त्या नवीन लोकांना त्यांनी संधी दिली आहे बाहेरगावच्या लोकांना इथे आणून त्यांना. नाहीतर बाहेरगावचे लोक म्हणायचे की मुंबईमध्येच सगळा हा धंदा आहे, म्हणजे व्यवसाय आहे, इथल्याच लोकांना चान्सेस मिळतात. पण त्यांनी बाहेरच्या लोकांना सुद्धा तिकडे आणलं, मला सुद्धा त्यांनी पहिल्यांदा संधी दिली. आज मी जो काय होतो मी असं म्हणतो की त्यांच्यामुळेच मी आज आहे. 8 एप्रिल 1963 रोजी पंतांनी नाट्य संपदा ही संस्था स्थापन केली आणि आपल्या नाटकांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. फिरत्या रंगमंचाचा अभिनव प्रयोग करत 50 वर्षांपेक्षा जास्त वर्ष त्यांनी नाट्य संपदा ही संस्था चालवली. त्या 40 हून अधिक नाटकांचे 1000 पेक्षा जास्त प्रयोगही केले. अनेक नव्या कलाकारांना रंगभूमीवरही त्यांनी चाळलं. म्हणूनच निर्माता म्हणून सुद्धा रंगभूमीसाठी ते आदर्श ठरले. अब्दुल खानच्या हाताने बाहेर काढणारा जर्मनी सेवा मुझे एक नजर देखणार आणि ज्या शास्त्रा खानची बोट छाटणारे त्याचे वळणारे हात मला जवळून पाहायचे आणि सोलत मंदिराचे 4 दिवस बंद आहे त्याची लूट करून आणि वध सोलत करणाऱ्या या जर्मनी सेवाचे लबाट डोळे मला पाहायचे, त्याचे डोळे, त्याचे हात, त्याचे बोट. हो, सेवा, सेवा, सेवा. त्यावेळीच्या प्रतिष्ठित नाट्य निकेतन या संस्थेतल्या आपल्या एंट्रीनं व्यावसायिक रंगभूमी आपल्याला अधिक भावली. मोग रांगणेकरांच्या भटाला दिली ओसरी मधल्या नवकवीच्या भूमिकेत आपण लक्षवेधी अभिनयानं रसिकांची पावती मिळवली. आपली स्वतःची नाट्य संपदा संस्था स्थापून एक आदर्श निर्माता आपण मराठी रंगभूमीला दिला. आपण मराठी नाट्य मंचावर साकारलेल्या विविध भूमिका म्हणजे अभिनयाचा माइल स्टोन. एक गुरु ह्या क्षेत्रातले गेले आज आणि ज्यांनी अनेक एकलव्य तयार करून ठेवली असतील असे खूप शिष्य तयार केलेत. जसं मला त्यांनी गायकातून ॲक्टर बनवलं की राहा तू उभा, कसं येत नाही तुला ॲक्टिंग बघूया, असं करून आज रंगभूमीवर त्यांनी मला एक आर्टिस्ट म्हणून उभं केलं. अशा अनेक तरुण मुलांच्या त्यांच्यामागे आशा होते की बाबांकडनं काहीतरी शिकायला मिळेल. नुसतं त्यांचं काही गोष्टी पाहिल्या तरी खूप काही शिकायला मिळायचं प्रत्येक तरुण मुलाला. भारदस्त व्यक्तिमत्व, व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि अचूक शब्दफेक ही आपली खासियत. त्यांच्यातला नट हा सतत अभ्यासू असल्यामुळे तालीम कशी करावी ही पणशीकरांची काय, आपला रोल आपल्यापुरता मर्यादित नव्हता, आपल्याबरोबरच्या सगळ्या लोकांना घेऊन कसं पुढं जायचं, ते नाटक उत्तम कसं होईल, नाटककारांकडून नाटक रिराईट करून घेऊन ते अधिक उत्तम कसं होईल,
अधिक टेक्निकल कसं होईल, पणशीकरण तुम्हाला माहिती नसेल तर फिरता रंगमंच, सरकता रंगमंच ह्या पणशीकरांच्या डोक्यातून आलेल्या संकल्पना आहेत. वडिलांसारखेच होते, तुम्ही त्यांना बघितलं तो फील आपोआप आतून यायचा. आणि आज फार मोठ्या माणसाला आपण सगळेजण म्हटले जात आणि ही अख्खी पिढीच ग्रेट होती सगळी आत्ताची. माझे सासरे मोहन वाघ यांच्यामुळे माझा त्यांचा जवळचा सहवास मला त्यांचा लाभला. आणि वेगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व आणि इतकी नाटकं पाहिलेली आहेत त्यांची. खरं तर आत्ता मला वरती त्यांचा शो पाहताना मला असं वाटलं की ते हे नव्हेच. आणि अत्यंत वाईट झालं, परंतु पंतांना माझ्या तर्फे माझ्या पक्षातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र 100% मानणारे प्रभाकर पणशीकर नेहमी म्हणत, माझं परमेश्वराकडे एकच मागणं आहे, पुढच्या जन्मी सुद्धा मला नटाचा जन्म दे आणि तो सुद्धा मराठी रंगभूमीवरच दे. अशा या बहुरूपी व्यक्तिमत्वास आमचा शतशः प्रणाम.